लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते प्रतिष्ठान व साईबाबा सेवा समिती यांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तीस कृत्रिम हातपाय जयपूर फूट व सहाय्यक उपकरणे बसवण्याचे मोफत शिबिर शेवगाव येथील मराठी शाळेमध्ये संपन्न झाले. नमस्कार. आज महाराष्ट्राचे लोकप्रिय लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मरणानिमित्त शेवगाव या ठिकाणी आज दिव्यांगाकरता कृत्रिम अवयव याचं आयोजन करण्यात आलं आहे. हे आयोजन साईबाबा सेवा समिती, शेवगाव लोकनेता प्रतिष्ठान तसेच साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराकरता माननीय अशोक शेठ आहुजा तसेच बंधुभाऊ रासने तसेच गंगाभाऊ खेरकर आणि इतर त्यांचे सहकारी सर्व पदाधिकारी, सर्व दिव्यांग संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, सर्व दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित हजेरी लावून या ठिकाणी दिव्यांगाच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या अडचणी सोडवण्याकरता त्यांना जे काही कृत्रिम अवयवाची गरज असते त्या कृत्रिम अवयवाच्या आज त्या ठिकाणी मोजमाप शिबिर ठेवण्यात आले आहे. साईबाबा सेवा समिती व साधवा वासवानी मिशन व लोकनेता प्रतिष्ठान यांच्या वतीने दिव्यांगासाठी जयपूर फूट आणि कर्णपदिरांसाठी कानाचे मशीन याचा आपण आज शिबिराचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेल्या 8 दिवसापासून आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना दिव्यांग संघटनातील सगळे पदाधिकारी, प्रहार संघटनातील सगळे पदाधिकारी व मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक शेठ आहुजा व लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गंगाभाऊ खेडकर यांनी प्रयत्न करून आज आपण या ठिकाणी माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. गेल्या 10 वर्षापूर्वी जर विचार केला तर साधू वासवणी मिशनच्या माध्यमातून आपण ज्या लोकांना जयपूर फूट असतील, हँड्स असतील, कॅलिबर्स असतील, कोबड्या असतील ह्या दिल्या होत्या, अतिशय चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या त्यांनी दिल्या होत्या. त्या आज सागा जर ह्या सगळ्या दिव्यांगांना जर बघितलं तर त्यांच्याकडं त्या बघितल्यानंतर त्या वस्तूसुद्धा आज सागासुद्धा बऱ्यापैकी अवस्थित आहेत. म्हणून या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने एक सांगू इच्छितो की आज आपल्याला जी भगवंतानी दिव्यांगांची सेवा करण्याची संधी दिली आहे, कर्णबधिरांची सुद्धा सेवा करण्याची आपल्याला ह्या ठिकाणी संधी दिली आहे, ते श्री साधू वासवणी मिशन व श्री हॉस्पिटल डॉक्टर समर रणसिंग यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळा मोफत ह्या सगळ्या दिव्यांगांना आणि कर्णबधिरांना हा आपल्याला साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आज या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त साईबाबा सेवा समिती, शेवगाव लोकनेता प्रतिष्ठान, शेवगाव आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी आणि कर्णबधिरासाठी या ठिकाणी जो शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणचे दिव्यांग आणि कर्णबधीर लोक आहेत यांना या ठिकाणी मोफत अशा स्वरूपाचं साहित्य वाटप होणार आहे. या ठिकाणी यांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराज मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिळालेली आहे. आणि आमच्या तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या माध्यमातून ही संधी मिळालेली. या ठिकाणी शेवगावमध्ये नेहमीच सामाजिक कार्य करणारे आमचे धडाडीचे नेते अशोक शेठ आहुजा, मंडू शेठ रासने, इतर पदाधिकारी हे नेहमीच लोकांच्या समाजसेवेमध्ये अग्रेसर असतात. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या या प्रयत्नातून या ठिकाणी या दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप होणार आहे. या दिव्यांगाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या समितीचं मी त्याच्यासाठी आभार मानतो आणि थांबतो. या शिबिराचे उद्घाटन शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, भाजपाचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, विवेक नाईक कोषाध्यक्ष भाजपा, नितीन राव काकडे, महेश फलके, नितीन दहिवाळकर, संजय मेहर, कमलेश गांधी, गंगा खेडकर अध्यक्ष लोकनेता प्रतिष्ठान शेवगाव, श्रीमती लक्ष्मी देशमुख महिला अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, नीलकंठ कराड तालुकाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती, दत्तात्रय फुंदे स्वाभिमानी शेतकरी संघटना, गणेश हणवते
चांद शेख अध्यक्ष दिव्यांग संघटना, अविनाश देशमुख, आजीनाथ फाळके तालुकाध्यक्ष प्रहार क्रांती आंदोलन पाथर्डी, डॉक्टर संजय लड्डा ॲडव्होकेट, लक्ष्मणराव पोकळे जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये 55 अपंगांना पायाचे साहित्य व 176 रुग्णांना कानाचे मशीन व इतर 50 अपंगांना वेगवेगळे साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. प्रतिनिधी रवी उगल मुगलेसह सुवर्णा ताकते, 24 तास, शेवगाव.